मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपला सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत कळवा उमरा मतदारसंघामध्ये आमदारांनी केलेल्या कामाची पोच पावती जनता जनार्दन देणार आहे जनता जनार्दन आपल्या समोर आहेत काय सांगाल आमदार जितेंद्र आवड यांच्या काम कामाची पद्धत जी आहे योग्य आहे का कशा पद्धतीने काम करताय मी ऍक्च्युअली या एरियामध्ये वीस पंचवीस वर्षापासून राहतोय माझं दे शिक्षण देखील इथेच झालं पहिल्यांदा आम्ही या रोडनी जायचो त्यावेळी काहीच सुविधा नव्हत्या या ठिकाणी रिक्षा वगैरे भरपूर असा गर्दी असायची जाताना चिक्कल पण आता आम्ही बघतोय की कळवा स्टेशनचं पूर्णपणे स्वरूप बदललेलं आहे हा जो रोड आहे या ठिकाणी पण जाताना खूप अडचणी होत्या पण सर्व मिळालेल्या आता हे दुकानं पण एका साईडला झालेली आहेत खूप काही सुविधा आलेल्या आहेत तसेच साहेबांनी वायफायची सुविधा आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा आम्हाला अभ्यासासाठी पण फायदा होतो आम्ही इथे येतो काही वस्तू आम्हाला डाऊनलोड्स करायच्या असतील काही नोट्स असतील आम्ही इथे उभे राहून मोबाईलमध्ये डाऊनलोड्स करून घेतो ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आवड साहेबांमुळे आम्हाला झालेला आहे त्या अगदी चांगलं वाटतं काम सगळं सुख सुख सगळ्या व्यवस्थित आहे सर ह्या विभागाचे जे आमदार आहेत ते म्हणजे वेगळेच आहेत आणि त्यांनी एवढी कामं इतकी केलेली आहेत की जनतेने न सांगताही त्यांनी आपल्या मनाची जी कामं केलेली आहेत ती आम्हाला खूप म्हणजे विकासाची कामं इतकी आणि रस्ते इतके छान केले आहेत जे कळवा मुंब्रा आणि खारेगाव हा जो विभाग जो त्यांनी जो म्हणजे जो सुशोभित केलेला आहे तो इतकं आहे की मला तरी असं वाटतं की एवढ्या वर्षात म्हणजे मी राजकारणात एवढ्या पंचवीस वर्षात मी उतरले पण अजून इतकं कोणत्याही आमदारांनी इतकं तरी केलेलं नाही आहे आणि आमदार आमच्या म्हणजे ह्या विभागाच्या ज्या आमदारांकडे कोणत्याही कोणत्याही क्षणी किंवा केव्हाही त्यांच्याकडे त्यांचा दाट तोटवा किंवा त्यांना फोन करा केव्हाही ते अवेलेबल असतात मी जेव्हा पहिलीला होती तेव्हापासून इथे आली आहे कळवा म्हणजे अगदी डेंजर होता आम्ही सिंध्रीहून आलो आम्हाला एकदम आश्चर्य वाटायचं बापरे पण त्यानंतर आता जो आहे ना आमचा वन नाही कळवा म्हणजे अगदी लहानशी मोठी झाली आहे इथे म्हणजे अगदी तुम्हाला सांगते ना काही कळत सुद्धा नव्हतं तेव्हा आम्ही खेळायला जायचो होतो भीती वाटायची पण आता बिंदास मी अडीच वाजता शूटिंग करून येते मला काही वाटत नाही निश्चितच आपण ऐकलंय की जनता जनता जनार्दन जी आहे त्या प्रत्येकाला असं वाटतं की आमदारांनी जे काही सकारात्मक बदल करायचे होते ते केलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा आमदार जितेंद्र आव्हाड यांना याच मतदारसंघातून निवडून द्यायला काही हरकत नाही अशा पद्धतीचे प्रतिक्रिया संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत कळवा मुंब्रा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आपल्या सोबत होते त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामकाजाचा आढावा घेतला आता तुम्हाला सम सामोरं जायचं आहे आगामी विधानसभा निवडणुकांना नवीन काही लक्ष असणार आहे कशा पद्धतीने ये पब्लिक है ये सब जानती है पाच वर्ष सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करून एका मागासलेल्या मतदारसंघाला विकासाच्या नावाने पुढे आणलं खास करून इथल्या रेल्वे स्टेशन इथले नवीन होऊ घातलेले रस्ते कळव्यामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून हजार दीड हजार कोटी रुपयाच्या आलेल्या योजना हे सगळं जनतेला बरोबर समजत आहे कळव्यामध्ये झिरो लोडशेडिंग मुंबऱ्यामध्ये विविध योजनांच्या मार्फत आणलेले पैसे त्याच्यातनं उभे राहिलेले शंभर कॉन्क्रीटचे रस्ते विद्युत प्रवाहामध्ये होणारा म्हणजे जो खंडित विद्युत प्रवाह होता तो सुधारण्यासाठी जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा केलेला खर्च हे सगळं जनता लक्षात ठेवून आहे जनता खूप समजदार आहे शेवटी जनता जनार्दन ही परमेश्वरासारखी आहे परमेश्वर काय आशीर्वाद देतो तो बघूया आमदार जितेंद्र रावळ यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या एकंदरीत कामकाजाचा आढावा त्यांनी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून दिलेला आहे मतदार माय भगिनी मतदार बंधू कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद देत आहेत हे आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकानंतरच करणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश शिर्केसह संदेश शिर्के जय महाराष्ट्र ठाणे